नमस्कार, माझे नाव प्रदीप पायगोंडा शिराणे, मुक्काम पोस्ट वसगडे, तालुका करवीर, येथील मी शेतकरी आहे. सहायक कृषी अधिकारी फेसबुक व महाराष्ट्र कृषी सहायक संघटना व RCF यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धेत मी सहभागी होत आहे. तर प्रमुखाने बीज प्रक्रिया कशासाठी करायची हे तुम्हाला मी सांगतो. त्याचं पहिलं कारण आहे, बीमध्ये राहणाऱ्या आणि बियाण्याला अपायकारक बुरशीच्या नाशासाठी हे पहिलं कारण आहे. त्यावर दुसरे महत्त्वाचं कारण आहे, बियावर राहणाऱ्या व नंतर पिकांना अपायकारक ठरणाऱ्या बुरशीच्या नाशासाठी. तिसरे कारण आहे, जमिनीत राहणाऱ्या व बीज पिकावर अपायकारक बुरशीच्या प्रतिकारासाठी हे तिसरं कारण आहे. आणि चौथं कारण आहे, सुरुवातीच्या काळातील शोषक किडीच्या नियंत्रणासाठी हे चौथं कारण आहे. पाचवे कारण आहे, मातीतील कीड हुमले वाळवे यांच्यापासून संरक्षणासाठी हे पाचवं कारण आहे. आणि सहावं कारण, आपण जे जीवाणू खत वापरतो तर स्पोरेजची उपलब्धता वाढण्यासाठी आणि नत्राची उपलब्धता वाढण्यासाठी ही महत्त्वाची कारणे यामध्ये आहेत. यासाठी आपण बियाला बीज प्रक्रिया करणार आहोत. तर बीज प्रक्रियासाठी मी इथं गोरखनाथ 509 हे भाताचं वाण वापरत आहे. त्याची मात्रा हे 1 किलो बी आहे. आणि यासाठी लागणारे साहित्य, सेंद्रिय गुळ, गुळाचं पाणी, देशी गाईचं गोमूत्र आणि पाणी, याच्यावरती सुरुवातीला मी थोडं गुळाचं पाणी आणि देशी गाईचं गोमूत्र याची फवारणी करत आहे. आणि यामध्ये ट्रायकोडर्मा 1 किलो 5 ग्रॅम या पद्धतीनं मी हे टाकत आहे. सुरुवातीला हे आता एक जीव केल्यानंतर 10 मिनटं सावलीमध्ये सुकवायचं आहे. तर इथं 10 मिनटं सुकल्यानंतर आम्ही परत ॲजिटिव्ह बॅक्टर हे जे जीवन आहे हे 1 किलो 25 ग्रॅम या पद्धतीनं आम्ही इथं वापरत आहोत. आणि स्पोरत विरघळणारे जीवाणू हे पण 1 किलो 25 ग्रॅम वापरत आहोत. परत हे सगळे मिश्रण एकजीव करत आहोत. आणि महत्त्वाचं इथं आम्ही केळीचं पान वापरलेलं आहोत. तर केळीचं पान वापरायचं कारण म्हणजे केळीच्या पानामध्ये नैसर्गिक घटक पॉलिफेनॉल नावाचा असतो, तो अँटीऑक्सिडंटचं काम करतो. तर अशा पद्धतीनं आम्ही इथं भातावरती बीज प्रक्रिया केलेलो आहोत. आणि याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. नियम पाळा, कोरोना टाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.